आज आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या नॅशनल हायवे 211 की जो सोलापूर धुळे यामधला बोडरे धुळे की जो जळगाव धुळे आणि औरंगाबाद एका बाजूला खानदेश आणि मराठवाडा म्हटलं तरी चालेल यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या 1007 कोटी रुपयाच्या निविदेचा अंतिम टप्पा त्या ठिकाणी पार पडून त्या ठिकाणी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. मला असं वाटतं की हा जळगाव जिल्हावासियांच्यासाठी खानदेश आणि मराठवाड्यासोबत जवळजवळ 12 महानगरांना जोडणारा, मग एका बाजूला हैदराबाद असेल, बेंगलोर असेल, मग दुसऱ्या बाजूला इंदोर असेल, अहमदाबाद असेल, या सगळ्यांना जोडणारा हा 211 राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी निविदा पूर्ण होते. आणि या महामार्गाने दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि त्या ठिकाणी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग यांना जोडणारा हा सेतू त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचा असेल. आणि म्हणून आज धुळे ते बोडरे या प्रकल्पाची त्या ठिकाणी अंतिम निवड झाली. गडकरी साहेबांना मी जिल्हावासियांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व या रोडच्या ज्या ज्या सगळ्या परिसराला फायदा होणार आहे त्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देईन. कारण की हा मार्ग एक उद्योगाला त्या ठिकाणी एक सेतू म्हणून काम करेल. कारण की ज्या वेळेस समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी आता सुरू होतोय, अंतिम टप्प्यामध्ये काम त्या ठिकाणी सुरू आहे, माननीय देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतून जो नागपूर मुंबईला जोडणारा समृद्धी आणि डीएमआयसीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतला गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीतला जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे याच्या मधलं केंद्र त्या ठिकाणी चाळीसगाव येत आहे. आणि म्हणून या सगळ्यांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात होते. चाळीसगाव सह बोरविरला बायपास त्या ठिकाणी असणार आहे, रेल्वेचे ब्रिज त्या ठिकाणी असणार आहे, त्या ठिकाणी रिव्हर मग गिरणा असो बोरी असो त्या ठिकाणी खडकी असो या ठिकाणी ओव्हरब्रिज त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हा महामार्ग या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने खूप मोठा मैलाचा दगड त्या ठिकाणी ठरेल. मी मनापासून गडकरी साहेबांना जिल्हावासियांच्या वतीने धन्यवाद देईन. आणि 1007 कोटी रुपये म्हणजे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा हा राष्ट्रीय महामार्ग आज त्या ठिकाणी मला मनापासून अभिमान वाटतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खासदार म्हणून जबाबदारी मिळाल्याच्या नंतर सातत्याने गेल्या 12 महिन्यापासून पाठपुरावा करून गडकरी साहेबांच्या सूचनेने ही प्रक्रिया पूर्ण पडली आणि आता त्याची कामाला सुरुवात त्या ठिकाणी होईल. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन.